झी मराठीवरील मालिका कारभारी लयभारी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. प्रियंकाने बोलवल्याप्रमाणे पिरू 11 वाजता मंदिरात येण्याच्या तयारीत असतो, पण प्रियंकानेच पिरूची अडवणूक केलेली असते व तो वेळेवर पोहोचू नये यासाठी ती पूर्णपणे प्रयत्न करत असते. तर पिरू 11 ला पोहोचला नाही तर आपण इथून निघून जाणार आणि त्यामुळे पुढचे काही दिवस तरी आपण त्याला भेटणार नाही असा प्लॅनच प्रियंकाने केलेला असतो आणि त्यानुसार ती साठेला विरूच्या रस्त्यात पाठवते. तेव्हा साठे विरूला एक निरोप पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण तो स्पष्ट काहीच बोलत नसल्याने विरूचा वेळ वाया जात असतो आणि त्यामुळे विरू आपण निघतो असं म्हणतो. त्यानंतर पुढील रस्त्यात प्रियंकाने आणखी एक माणूस ठेवलेला असतो आणि तो मुद्दा म्हणून विरूच्या गाडी समोर येतो व विरूचा तिथेही तो टाइमपास करतो तर हॉस्पिटल मध्ये देखील घेऊन जातो. त्यानंतर पुढील रस्त्यावर प्रियंकाने काही गायी म्हशी अडवून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे विरू एका घराच्या छतावरून रस्ता क्रॉस करतो आणि प्रियंकाला भेटायला जातो. विरू बरोबर 11 वाजता मंदिरात पोहोचतो, पण फुल लेट झाला असल्याने प्रियंका तिथून निघून जाते. तेव्हा विरू प्रियंकाला पुन्हा एकदा फोन करतो, पण आता आपण घरी पोहोचलो असल्याचं प्रियंका म्हणते व तुला लेट झाल्याने आता आपण भेटणार नाही असं प्रियंकाने त्याला सांगितलं. त्यामुळे विरू तिच्यावर फारच संतापतो व ती मुद्दामून करत असल्याचं विरूला समजतं. इतक्यातच विरू आणि नाग्या मंदिराच्या वर जातात आणि प्रियंका आणि वैशूला खाली पाहतात. तेव्हा विरू मुद्दामून तिला ऐकू जाईल अशा भाषेत बोलत असतो व आता इथून पुढे आपण तिच्याशी मैत्री कधीच करणार नाही असं तो प्रियंकाला म्हणतो. त्यामुळे वैशू पियूवर फारच संतापते व आता तो तुझ्याशी मैत्री करणार नाही असं म्हणते, पण तो माझ्याशी मैत्री करेल असं प्रियंका म्हणते आणि विरू तिथून निघून जातो. तेव्हा आता विरू आणि प्रियंका दोघांनाही एकमेकांचा प्लॅन समजलाय आणि ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांना भेटलेत. तर आपल्या मैत्रीची परीक्षा घेण्यासाठी तू काहीही कर असं विरूने म्हटलंय व विरूने तिच्या हातामध्ये पिस्तूल ठेवलंय व डोक्यावर तू एक वस्तू ठेवलीये व त्याच्यावर नेम लाव असं त्याने पियूला म्हटलंय. तेव्हा पियू गोळी चालवते, पण विरू मात्र खाली कोसळलाय. त्यामुळे आता नक्की काय घडलं हे तर पुढील भागात स्पष्ट होईल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.